नमस्कार मी क्रांती तुमचं स्वागत करते मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्येष्ठ गौरींना काही भागात महालक्ष्मी असेही म्हणतात गौरीच्या आगमनानंतर दोन दिवस मनोभावे पूजा केली जाते अनुराग नक्षत्रावर गौरीचे आगमन होते तर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन असते त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असे त्या म्हणतात गणपती उत्सवात येणारा गौरी गणपतीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो भाद्रपद महिन्यात पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचं घरोघरी आगमन होते महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी या व्रताला महालक्ष्मीपूजन असे म्हटले जाते त्याचबरोबर काही ठिकाणी याला गौरीपूजन असेही म्हटले जाते तर गौरी दोन हजार बावीसमध्ये यांचं आव्हान कधी होणार आहे त्याचबरोबर विसर्जन कधी होणार आहे याचा शुभमुहूर्त काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यावर्षी ज्येष्ठा गौरी आव्हान जे आहे ते तीन सप्टेंबर दोन हजार बावीस वार शनिवार या दिवशी आहे तर ज्येष्ठा गौरी आव्हानाचा जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर तुम्ही ह्या वेळेमध्ये आपली जी गौरी आहे यांची कधीही आगमन करू शकतात त्याचबरोबर चार सप्टेंबर दोन हजार बावीस वार रविवार या दिवशी गौरीपूजन आहे म्हणजेच या दिवशी गौरी आपल्याकडे मुक्काम करतात त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो त्याचबरोबर वेगवेगळे फराळचे पदार्थ बनून त्याचासुद्धा नैवेद्य दाखविला जातो आणि त्यानंतर तिसरा जो दिवस येतो तो, तो म्हणजे गौरी विसर्जनाचा गौरी विसर्जन हे पाच सप्टेंबर दोन हजार बावीस वार सोमवार या दिवशी आहे तर गौरी विसर्जनाचा जो शुभमुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांनी संपणार आहे तर या वेळेत आपण गौरी विसर्जन करू शकतो तुम्हाला माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद